शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काकू, तुला पश्चाताप झालाय ना? मग झालं तर. आणि काकू, तुझा पॅरालिसिस बरा झाला हे बघून मला खूप आनंद झाला. अरे, माझी अवस्था बघून पोलिसांनी मला सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं आणि मी बरी झाले. पण काकू, तू एकटी आलीस. काका? तुझे काका अजूनही जेलमध्येच आहे आणि माझ्या बाबतीत म्हणशील तर माझ्या वडिलांच्या मृत्यूची शिक्षा माझा भाऊ धर्मा याने आधीच भोगली आहे. मी काही माझ्या बाबांचा खून केला नव्हता. पण काकू, माझ्या बाबांनी काढलेले ते फोटो आणि त्यात स्पष्ट दिसते तू त्यांच्या डोक्यात काठीने वार करतेस. अरे, फोटो नेहमीच खरं बोलतात असं नाही. फोटो नेहमी वस्तुस्थिती दाखवतात पण वास्तव कधीच कथन करत नाही. म्हणजे? तुम्हाला एव्हाना कळलं असेल की माझे बाबा धर्माला बेदम मारत होते. ते जेव्हा धर्माला जीवे मारायला धावले तेव्हा मी धर्माचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्यावर काठी उगारली आणि तो घाव नेमका त्यांच्यावर मी लागला. कोर्टाला ही बाब पटली आणि त्याने माझी सुटका केली. आणि काका, ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसमध्ये अडकलेत ते, त्यांच्या जामिनासाठी मी प्रयत्न करणारच आहे. खरं तर तुम्हाला तोंड दाखवायला मी इथे येणारच नव्हते. पण तुम्हाला बाळ झाल्याचं कळलं आणि मला राहवलंच नाही. एकदा, फक्त एकदा, फक्त एकदा मला माझ्या नातीला कुशीत घेऊ दे. आणि तिचे लाड करू दे. फक्त एकदा. प्रताप, तू यांच्या बोलण्यात येऊ नकोस. हो प्रताप. अरे, काकूंवर विश्वास ठेवू शकत नाही आपण. त्या काही करू शकतात. खरं यांच, यांनी कितीतरी वेळा माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी त्यांचा विश्वासघात केला. आता भले मला पश्चाताप होतोय पण माझ्यावर कोणी आणि का विश्वास ठेवायचा नाही का? माझी तेवढी लायकी नाही. जाते मी. काकू, थांब थांब, कुठेच जायचं नाही. तुला पश्चाताप झालाय ना, मग झालं तर आता. आणि तू स्वतःला दोष देऊ नको. अगं, तुला तुझ्या नातीला जवळ घ्यायचंय ना. मानसी, बाळाला काकूकडे द्या. अहो मानसी, असं काय करते? आपण आहोत ना सगळीकडे. तुम्ही द्या बाळाला. काकू,
रेखा गेले 6 महिने कसे गेले कळलं सुद्धा नाही. आणि सगळं सुरळीत होत असताना अचानक दुधात मिठाचा खडा पडावा तसं झालेलं आहे. भामिनीताईंना जेलमधून सोडण्याची काय गरज होती? आई त्यांच्यावरचा गुन्हा सिद्धच झाला नाही मग सोडावं लागलं पोलिसांना. आता पुन्हा त्यांच्या घरात तमाशे सुरू होणार. मागे घरी होत्या तेव्हा एका ठिकाणी पडून तरी होत्या त्या, आणि आता जेलमध्ये गेल्या आणि अगदीच धडधाकट होऊन परत आल्या ग त्या. हत्तीचं बळ एकवटलंय त्यांच्यात. त्यांना प्रतापनी कणखर राहिला हवं, नाही तर काही खरं नाही. मानसी बाळाला त्यांच्याकडे देत सुद्धा नव्हती पण प्रतापने कच खाल्ली म्हणून बाळाला त्यांच्याकडे द्यावं लागलं. म्हणून मला काळजी वाटते गाई. त्या प्रतापचं काकू प्रेम उतुसायचं आणि त्याचा त्रास मात्र आपल्या सगळ्यांना भोगावा लागायचा. त्या भामिनी ताईंची काळी सावली बाळावर पडू नये म्हणजे मिळवलं. काय बाई कधी काय करेल ना तिचा काही नेम नाही. मानसीनी प्रतापने सजग राहायला हवं ग. पोलिसांना एक काही काम नाही ना म्हणून यांना सोडलं. चांगला जन्म बरं आठ ठेवायचं ते नाही, पाठवलं आमच्या उरावर बसायला. तर म्हणते या जेलमध्ये गेल्यावर ना आपण पत्ताच बदलायला हवा होता, कुठेतरी लांब निघून जायला हवं होतं. बसले असत्या शोध. आणि या प्रतापला त्याच्या काकूचा भारी पुळका ना, दारातूनच हाकलून दावायला हवं होतं. पण नाही, हा बुलला त्यांच्या खोट्या अश्रूंना. वहिनी आओ कितीच रागा कराल, असंही त्या दोनच दिवस राहणार आहे तिथे. काय फक्त दोनच दिवस? हो, त्या म्हणत होत्या कोकणात धर्मा मामाच्या घरी राहायला जाणार आहेत. धर्मा यांना धारा देणार कठीण आहे. यानक बाईचं ना मला काहीच कळत. ही बोलते एक आणि करते भलतच. मानसी आपल्याला गाफील राहून चालणार नाही, सतर्क राहायला हवं. म्हणजे नेमकं काय करायचं? डोळ्यात तेल घालून या बाईवर नजर ठेवायला. मग डिवचली गेलीये ना ती, आपलं चांगलं झालेलं कसं बघवेल तिला? त्यात तिचा नवरा अजून जेलमध्ये, त्याच्या जामिनासाठी ही आपल्यालाच भरीस पाडणार. आणि तिचा नवरा सुटून आला ना की ती दोघ जण इथेच ठिया मांडून बसतात की नाही बघ. आणि मग प्रतापला इमोशनल ब्लॅकमेल करून यांचे जुने धंदे पुन्हा नव्याने करायला हे मोकळे. प्रताप, तू इथं काय करतेस? अरे बाळाला बघायला आले होते, म्हटलं माझ्या मेलीची नजर नको लागायला म्हणून पेट लावत होते. पण काही म्हणत, बाळ अगदी मानसीवर गेलंय. हे बघ काकू, तू राग मानू नकोस पण घरातल्यांचा तुझ्यावर अजूनही विश्वास नाही आणि मानसीला तुझं इथे येणं अजिबात आवडलेलं नाही. माझ्या मेरीची वागणूकच अशी होती तर कुणी आणि का विश्वास ठेवेल ना माझ्यावर. पण शेवटी मीही माणूसच आहे ना रे, आणि चुका कोणाकडून होत नाहीत रे. तुमच्याकडनं नाही झाल्या का चुका? माझ्याकडनं चूक झाली, खूप चुका झाल्या, अगदी असंख्य चुका झाल्या. पण त्याची शिक्षा मी भोगून आले ना आता. मला क्षमा नाही, मी तुमच्यासाठी कधीच काही चांगलं केलं नाही का रे? तुला मी लहान असा मोठा केला ही चूक केली. सुरेंद्रला त्याच्या उद्योगधंद्यामध्ये भांडवल दिलं ही चूक केली. आणि या जर सगळ्या चुका असतील ना तर मग मला आयुष्यभरासाठी शिक्षा व्हायला हवी.
दोन दिवसासाठी आले होते मी, पण मी आताच जाते. नाही नाही काकू, मी तुला जायला सांगत नाही. तू राह इथं हवं तर, दोन का अजून चार दिवस राह. पण काकू तुला हात जोडून सांगतो मी, माझी विनंती आहे तुला, तू प्लीज बाळाजवळ जाऊ नकोस. नाही प्रथम तू नको हात जोडूस, माझा विश्वास आहे तुझ्यावर. अरे माझ्या पोटचा भोरगा सुरेंद्र, मला घरातून इतका वेळ झाला तरी सुद्धा माझ्या समोर आला नाही रे तो मला भेटायला, आणि तू मात्र मला अजूनही समजून घ्यायचा प्रयत्न करतोयस. भरून पावले रे मी, मागच्या जन्मी मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून तुझ्यासारखा पुतळा लाभला मला. नाही येणार मी तुझ्या खोलीत, तुझ्या बाळाला बघणारही नाही. उगाच माझी दुष्ट नको लागायला. बाळाला पाहायला आली होती, पण मी तिला स्पष्ट शब्दात समजावून सांगितले, इथून पुढे बाळाच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही म्हणून. तापरे मलाही वाईट वाटत रे ही बंधनं घालायला त्यांच्यावर, पण आपण तरी काय करू शकतो सांग ना, विषाची परीक्षा कशी घेणार आपण. हो ना मानस, यावं एक वेळ आपण काही सहन करू शकतो, पण बाळाच्या बाबतीत मला अजिबात रिस्क नाही घ्यायची. थँक्यू प्रताप, आपल्या बाळासाठी तरी तू काकूंच्या बाबतीत गंभीर निर्णय घेतलास. घ्यावाच लागला मला. पण तू एक नोटीस केलास का, हे बाळ आपलं बोलणं कसं ऐकतंय पाहिलंस? हो ना, आम्ही काय बोलतोय ते कळते का रे बाळा तुला? मानसी आपण जे काय बोलतोय ते एवढ्याशा लहानशा बाळाला कळत तरी असेल का? एवढ्यात नाही कळणार, पण असंच ऐकून ऐकून भाषा कळायला लागते, निसर्गाचा नियमच येतो. म्हणून बाळ कितीही लहान असलं ना तरी आपण स्पष्ट भाषेतच बोलायचं, उगाच बोबडं बोलायचं नाही. बाळाच्या कानावर स्पष्ट उच्चार पडले की बाळ सुद्धा स्पष्टच बोलायला लागणार. हो का, मला हे माहितच नव्हतं. मलाही सगळ्या गोष्टी माहित नाहीयेत, हळूहळू आपण जाणून घेऊयात. नक्कीच, पण मानसी मला जाम भारी वाटते हे सगळं. ही असली भाषा सुद्धा नाही चालणार, आपण जे बोलू तेच बाळ बोलणार, म्हणून भाषा कशी सुस्पष्ट आणि सुमधुरच असायला हवी. बाळाच्या आजूबाजूचं वातावरण नेहमी आनंदी आणि मोकळं ढाकळं असायला हवं. पण या बाळाला सांगा, आता आम्ही जे काही बोलतो ना ते आमच्यासाठीचे नियम आहेत. आता तुम्ही झोपलं तरी चालेल, पण तुम्ही तर झोपायचं नावच घेत नाहीये. मानसी मी एक काम करू का, बाळाला बाहेर घेऊन जाऊ का, म्हणजे बाहेरच्या वाऱ्यावर त्याला छान झोप लागेल. नाही नको, एवढ्या रात्रीचं बाळाला बाहेर नेणं चांगलं नाहीये, बाळाला अंधाराची सवय नसते रे, उगाच कशाची भीती नको बसायला मना. हो का, चला म्हणजे अजून एका गोष्टीची माझ्या ज्ञानामध्ये भर पडली. मानसी तुम्ही एक काम करा, तुम्ही अंगाई गीत म्हणा, म्हणजे झोपलं तर झोपलं बाळ. मी? हो हो, तुम्ही नाही म्हणणार तर मग कोण म्हणणार? मानसी आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी यायला हव्यात, आता शांत झोपा, आता आई तुमच्यासाठी अंगाई गीत म्हणणार आहे ना. हा झोपा आता शांत. अरे प्रताप झोपला नस अजून? अरे झोपणारच होतो, पण बाळ जाग आहे रे. अरे मग त्यात काय एवढं, आपण जायचं झोपून. काय, अरे काय बोलतो दादा, असं कसं झोपायचं? हा ते बरोबर आहे,
प्रताप मी का म्हणतो, तू ओवीला जशी गोष्ट सांगायचास तशी एखादी गोष्ट सांग मग बघ, बाळ झोपतंय का ते? दादा अरे ओवीला सांगितलेली गोष्ट कळायची, मी गोष्ट सांगतोय की कविता म्हणतोय ते? अरे बाळाला कळू दे वा न कळू दे, आपण आपलं सांगत राहायचं, आपली गोष्ट कळली नाही ना की बाळ आपोआप झोपत. दादा तुझं आपलं काहीतरीच असतं. अरे एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. प्रयत्न मला कठीण वाटतोय, पण तसही मानसी अंगाई गाऊन बाळाला झोपायचा प्रयत्न करते यार. बाळाला झोपवणं म्हणजे महा कठीण काम हो ना. तुला सांगतो प्रताप, तुला तर माहितीच आहे मी भल्या भल्यांना झोपवलंय, पण ओवीला झोपवताना ना की नऊ यायचं रे माझ्या सुद्धा. अरे एकदा गौरी थकली होती म्हणून मी आपलं ओवीला घेतलं आणि बाहेर फेऱ्या मारता मारता अंगाई गाऊ लागलो. ओवी काही झोपली नाही पण कुत्री भुंकायला लागली. अरे कुत्र्यांचं भुंकणं ऐकून ओवी सुद्धा रडायला लागली आणि रडता रडता खाल्लेला सगळा ऐवज माझ्या खांद्यावर उलटवून मोकळी. अरे हे तर काहीच नाही, तिला झोप लागावी म्हणून एकदा तिच्या बाजूला शांतपणे डोळे मिटून पडून राहिली. थोड्या वेळेने तिनेच मला उठवलं, म्हणते बाबा काय ग, म्हणते अहो किती मोठ्याने गोरताय, मला झोप लागत नाहीये. दादा तू पण ना. प्रताप एक आयडिया आहे माझ्या. आयडिया कसली सांग ना पटकन. जायफळ. जायफळ? हा जायफळ सहाणेवर उगाळायचं आणि त्याचं चाटण बाळाला चाटवायचं, मस्त झोप लागते बाळाला. पण ते जायफळ उगळायचं किती? ते किती ते माहित नाही पण झोप लागते एवढं मात्र नक्की. ठीक आहे प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही. हा जायफळ. हा अरे जा फळ. हो आलोच. अरे वा बाळ तर झोपलं माणूस. हो पण तू कुठे गेला होतास? बाळ झोपत नव्हतं ना म्हणून दादाकडे उपाय विचारायला गेलो होतो. मानसी दादाने सांगितलंय जायफळ उगाळून त्याचं चाटण जर का बाळाला चाटवलं ना तर बाळ झोपेल म्हणून, पण अहो त्याचं प्रमाणच त्याला माहिती नाही. त्याची काही गरज नाही आता, बाळ झोपलंय ना त्यामुळे आता तरी दादाने सांगितलेल्या उपायाची गरज नाही आपल्याला, नंतर कधीतरी बघू. आणि प्रताप कुणी कितीही सांगितलं ना तरी जाणकाराला विचारूनच ते उपाय करायचे आपण. मी सुद्धा आईला विचारेन या उपायाबद्दल. बरं आता तू बाळासोबत थांब, मी आईकडे जाऊन येते. काय असं काय करताय मानसी? तुम्ही तिकडे असताना इकडे बाळ उठलं तर? काय नाही हलकं हलकं थोपटत राहायचं. अहो काय थोपट्याचं मानसी, अहो ते रडायला लागले मी काय करणार आहे. काय नाही बाळाला सांगायचं की बाळा तुझी आई आता थोड्या वेळातच येणार आहे. अहो मी ठीक सांगेल हो, त्याला कळलं तर पाहिजे ना. अरे गंमत केली मी तुझी, अशी कितीशी लांब जाते मी, हाट मारलीस की येईन मी. म्हणजे तुम्ही जाणार तर? बरं एवढं काय टेन्शन घेतोस तू? अहो तसं नाही हो मानसी, म्हणजे एवढ्याच्या लहान बाळाला मी कधी सांभाळलं नाही ना म्हणून. बरं मग मी आईकडे घेऊन जाते. नाही नाही नको, अहो आता झोप लागली बाळाला, उगाच त्याची झोप होऊ नको. मग जाऊ आता मी. जा तुम्ही, बघतो प्रयत्न कर तुम्ही याला सांभाळ. ठीक आहे. मानसी आता काय जमलं तर प्लीज लवकर या. मी तर सकाळीच येणार. काय गंमत केली रे मी तुझी, किती टेन्शन घेतोस, आलेच मी. रेखा आता तू काही लहान आहेस का? नाही आहे लहान. मग मी तुझ्या मांडीवर झोपल्या झोपल्या तुम्हाला थोपटायला का लागलीस? तुला सांगू रेखा, खर तर मलाही बरं वाटलं ग तू माझ्या मांडीवर झोपलीस ते. मग मलाही तुझ्या मांडीवर डोकं ठेवायचं. अग रेखा हे बघ कोण बोलतंय. अग मनू आता तू स्वतः आई झाली आहेस, तुझ्या बाळाला तुझ्या मांडीवर खेळवायचं सोडून तुला माझ्या मांडीवर झोपायचंय. आई आज मला खरंच जाणीव झाली बाळाचं संगोपन करणं किती अवघड असतं याची. खरं सुरुवातीला थोडं वाटतं खरं, पण हळूहळू हे अवघडले पण ना कमी होऊन जात. मग आपल्या बाळाची आपण कधी सराईतपणे काळजी करायला लागतो ना हे आपलं आपल्यालाच कळत नाही.
आता तू म्हणतेस म्हणजे येईल सराईतपणा माझ्या, पण तरी आई बाबांनंतर तू आमचा तिघींचा जो काही सांभाळ केला ना त्याला तोड नाहीये. तुला सांगू म्हणून, प्रत्येक स्त्रीमध्ये एक गुण हा उपजतच असतो. कितीही अंगावर संकट आली ना तरी ती ते निभावून नेतेच, मग सोबत कुणी असो किंवा नसो. आणि अगं कितीतरी उदाहरणं आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात अशी. खरंय आई, स्त्रीला अबला समजण्याची तू कुणीही करू नये, कारण वेळ पडली तर कुठलीही स्त्री आत्मसन्मानासाठी सबला बनू शकते. खरंय. बरं म्हणू तुझं बाळ काय करतंय? अगं आताच झोपवलं आणि इकडे आले. ताई ते बारशाचं बघ ना लवकर. अगं प्रताप म्हणत होता की काकू आहेत ना तोवर उद्याच करून टाकू बार. अगं उद्या करायचंय बारसं? हो. म्हणजे प्रतापला अजूनही काकूचा पुळका आहेच का? अगदीच तसं नाही म्हणता येणार, तसा खंबीर झालाय तो काकूंच्या बाबतीत, पण काही गोष्टींबद्दल सॉफ्ट करणार असणारच ना. खरंय तुझं, पण जोपर्यंत त्या भामिनीताई आहेत तोपर्यंत नीट बारीक लक्ष ठेवायला हवं. हो आई तू काळजी करू नको. मनसे मी मगाशी पाहिलं तर ते झोपलं होत. म्हणजे माझा संशय खरा ठरला, सासूबाई सुद्धा नाहीयेत घरात. म्हणजे त्यांनी माझं बाळ पळवलं की काय? काय म्हणावं या भामिनीताईंना, त्यांनीच पळवलं असेल का आपलं बाळ? त्यांनीच पळवलं असणार. तो प्रताप मानसी सुपेकर पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.